चालकाचा ताबा सुटल्यानं ट्रक रस्त्याकडेच्या विद्युत खांबाला धडकला आणि थेट एका दुकानात घुसला त्यामुळे त्या, त्या दुकानाचं मोठं नुकसान झालं सुदैवानं या अपघातात जीवितहानी झाली नाही या घटनेमुळे इचलकरंजी सांगली रस्त्यावरील वाहतूक सुमारे दोन तास ठप्प झाली होती पाटीलमाळा परिसरात रस्ता अरुंद असून वारंवार अपघात होतात त्यामुळे अतिक्रमण हटवण्याची गरज आहे हुपरीतील जवाहर साखर कारखान्यातून बगॅस घेऊन एक ट्रक इचलकरांची मार्गे चिपरीकडे जात होता सांगली रोडवरील बिग बजार नजीक पाटील मळा परिसरात ट्रक आल्यावर चालकाला चक्कर आली आणि त्याचा वाहनावरील ताबा सुटला परिणामी ट्रक थेट रस्त्याकडेच्या विद्युत खांबाला धडकून कलंडला आणि एका टेलरिंग दुकानात घुसला त्यामुळे त्या दुकानाचं मोठं नुकसान झालंय या अपघातामुळे इचलकरांची सांगली रस्त्यावरील वाहतूक सुमारे दोन तास ठप्प झाली होती पोलिसांनी क्रेनच्या सहाय्यानं हा ट्रक बाहेर काढून वाहतूक सुरळीत केली दरम्यान तीस सप्टेंबर रोजी याच मार्गावर कापडगाठी वाहतूक करणाऱ्या भरधाव खाली चिरडल्यानं अठ्ठावीस वर्षीय राहुल पाटीलचा मृत्यू झाला होता आज पुन्हा त्याच परिसरात अपघात झाला